यांना स्ट्रेंथन करणं. आज मेडिकल कॉलेजेसची संख्या पण देशभरात वाढली आहे. 2014 आणि आताचा डेटा आम्ही कम्पेअर करतो तर 2014 जेव्हा आमचे 350 मेडिकल कॉलेजेस होते तर आज ते 700 जास्त झाले. सो डबलच्या याच्याने काम वाढलेलं आहे. नॉर्थ ईस्ट सारख्या राज्यांमध्ये जिथे 70 एक पण मेडिकल कॉलेज नाही अशा ठिकाणी पहिल्यांदा तिथे मेडिकल कॉलेज उभे राहतात. फॉर एक्झाम्पल नागालँड, फॉर एक्झाम्पल मिझोरम, तर या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा मेडिकल कॉलेजेसची फॅसिलिटी दिली. सो सगळ्यांना सुविधा देऊन एक स्टॅबिलाइज करणं हा पण फोकस सरकारचा आहे आणि त्याचबरोबर मेडिकल कॉलेजचे सीट्स वाढवणं. सो MBBSचे सीट्स वाढवणं पण एक फोकस आहे. मेडिकल कॉलेजचे UGचे सीट्स आमचे जर कम्पेअर करेन मी परत तर ते जवळपास 40,000 होते 2014 आधी, तर ते आज वाढून 1,00,000 वर गेले. सो MBBS सीट्स वाढवणं फोकस हा आहे की इथेच कॅपॅसिटी आहे, इथेच मुलं चांगले डॉक्टर तयार झाले पाहिजे. आणि नुसतं MBBS नाही तर PGचे पण कोर्सेस वाढवणं. मग आता आमचे हे जे 22 सेम्स उभे राहतात त्याच्यामध्ये हे कोर्सेस वाढतात, मेडिकल कॉलेजेसमध्ये वाढतात. तर 30,000 PG सीट्स होते ते आता जवळपास 64,000 झाले. सो ऑलमोस्ट ह्या फॅसिलिटी डबलच्या संख्येने वाढल्या आणि त्या दृष्टीने भविष्यात जसं करोनामध्ये आपल्याला डॉक्टर नाही आहेत किंवा डॉक्टर जे आहेत ते कमी पडतात, हे करण्यासाठी भविष्यात आपल्याला ही पण संख्या डॉक्टरांची वाढणं गरजेचं आहे. आणि आज आपण वसुधैव कुटुंबकम म्हणून जेव्हा G20ची प्रेसिडेन्सी केली तर आमचं म्हणणं आहे की इथलं मेडिकल टुरिझम पण वाढलं पाहिजे. मेडिकल टुरिझम वाढलं पाहिजे तर इथलीच कॅपॅसिटी जी आहे, जी ब्रेन पॉवर आहे, तिचा यूज पण झाला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी हील इन इंडिया आणि हील बाय इंडिया या दोन्ही याच्याने काम करतो. सो हील इन इंडिया म्हणजे इकडे या, भारतात या, इथेच तुम्ही बरे व्हा. भारतामधल्या डॉक्टरांची प्रॅक्टिस चांगली आहे, इथे एक्सपर्ट आहेत, इथले पॅकेजेस पण इकॉनॉमिकली चांगले आहेत, परवडणारे आहेत इतर देशांपेक्षा. म्हणून प्रायोरिटी इथल्या देशात आपल्या देशाला इतर देश देतात आणि ज्याच्यामध्ये वेटिंग पिरियड कमी असतो म्हणून लोक इथे प्रेफर करतात यायला. इथलं इकॉनॉमी परवडते, इथलं वातावरण चांगलं आहे आणि बऱ्यापैकी भारतात आल्यावर लोकांना सेफ वाटतं किंवा इथलं त्यांना कल्चर आवडतं. सो एक सगळ्या दृष्टीने आपण मेडिकल टुरिझममध्ये पण फोकस करतो आहोत. हिल बाय इंडिया म्हणजे आपल्याच इथलं जे चांगली लोकं मुलं शिकत आहेत इथे तर सेवा देतील, पण त्यांना भविष्यात वाढलं तर इथले पण काही लोक बाहेर जातील आणि सेवा देतील. नर्सिंग कोर्सेसमध्ये आपले सीट्स वाढवले. आपण आता बजेटमध्ये घोषणा केली की आमच्या प्रत्येक एम्सच्या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या इथे आम्ही नर्सिंगचे कोर्सेस वाढवतो. सो नर्सिंगचे कोर्सेस वाढवणं, जास्तीत जास्त वर्कफोर्स तयार करणं हेल्थच्या दृष्टिकोनात, तर त्याची पण डिमांड.